नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या परत एका नवीन व्हिडिओ व्लॉगमध्ये। आज परत आपण शेतामध्ये झालेलो आहोत आणि सध्या तुम्ही जे माझे व्लॉग्स बघताय ते सगळे शेतातले व्लॉग्स बघताय, कारण लॉकडाऊनमुळे बऱ्याच ठिकाणी मला जाता येत नाही आहे, बऱ्याच डोंगर रांगांमध्ये जाता येत नाही आहे। पण या मान्सूनमध्ये मी ते प्लॅनिंग करणार आहे, कारण काय झालेलं आहे, 2-3 दिवसापूर्वी खूप सारं वादळ होतं आणि आपला घरचा जो आंबा आहे त्या घरच्या आंब्याच्या कैऱ्या सगळ्या बऱ्यापैकी वादळामध्ये पडल्या आणि मग त्या कैऱ्यांचं मस्तपैकी आम्ही लोणचं टाकलेलं आहे घरी। तो काही विषय नाही, कोणतीच कैरी वाया गेलेली नाही आहे मित्रांनो। तुम्हाला लोणचं पाहिजे असलं तर नक्की आपल्या घरी गावराणी कैऱ्यांचं लोणचं आपण तुम्हाला देऊ। पण त्यातल्या त्यात विषय असा झाला की वादळ वाऱ्यामुळे आमच्या आंब्याच्या खालून मेन लाईन गेलेली आहे, मेन लाईन म्हणजे आपली इलेक्ट्रिकलची मेन लाईन। तर शेतातली वीज पुरवठा जी लाईन सुरळीत करते ती लाईन आमच्या मुख्य आंब्या खालून गेलेली आहे। वादळ वाऱ्यामध्ये त्या फांदीमुळे त्या लाईनला थोडा धक्का पोचला होता, त्यामुळे मग MSEB वाल्यांचं आणि वायरमन वगैरे जे काही खात्याचे कर्मचारी होते त्यांचं असं म्हणणं होतं की आपण ती कापून टाकली पाहिजे। आणि मग त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपण स्वतः पुढाकार घेत ती फांदी आपण कापून टाकलेली आहे, त्यामुळे ते विजेचे तार आमच्या झाडाखालून गेलेले होते आणि आपल्यामुळे कुणाला त्रास व्हावा हे कधीही माझ्या मनात नसतं। आणि तिच्यामुळे मग मी स्वतः पुढाकार घेऊन ती जी फांदी आहे ती कापून टाकली, तोडून टाकली, कापून टाकल्यापेक्षा तोडून टाकणे म्हणता येईल। आणि त्याच्यानंतर आता ते जे लाकडं जमा झालेले आहेत तर ते लाकडं आपण आज तोडायला आलेलो आहोत आणि अतिशय मस्त सगळी वावरं सगळे शेतं आता मोकळे चोकळे आहेत, मस्त झालेले आहेत मोकळे, सगळ्या शेतांचं तयार करण्याचं काम सुरू आहे। आता इथे जे काही पीक असतील ते लावलं जाईल, आता या वाटणीमध्ये बाग लावला जाईल आणि आपण बऱ्यापैकी थोडं सर्व्हायवल टाईपच काम करायला निघालोयात, कारण कुऱ्हाड, कापाकापी, लाकडं वगैरे जे आहे या सगळ्या शब्दांशी आपला आज खूप संबंध येणार आहे, त्याच्यामुळे मग तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप उत्कृष्ट राहणार आहे। बऱ्यापैकी लाकडं आपण तोडून टाकलेले आहे आणि अजूनसुद्धा चालू आहे, तिकडची लाकडं आणखी बाकी आहेत, माझ्या अति चांगली पाजवलेली कुऱ्हाड आहे, अजूनसुद्धा काम चालू आहे। इमानदारीमध्ये लॉकडाऊन लागल्यानंतर जंगलातलं फिरणं सोडून गावाकडे असं कष्टाचं काम पहिल्यांदा करतोय, त्याच्यामुळे थोडा थकवा जाणवतोय पण अशक्तपणा वगैरे बिलकुल नाही, उलट मजा येते काम करायला, बऱ्याच दिवसानंतर असं काहीतरी मेहनती काम करतोय।